हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी तुम्हाला आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण होमोफोन्स बघितले होते, ज्याच्यामध्ये उच्चार सेम आहे, ज्याच्यामध्ये स्पेलिंग आणि अर्थ वेगळा आहे असं बघितलं होतं. आज आपण जो टॉपिक बघणार आहे तो आहे होमोनिम. होमोनिम म्हणजे काय? तर सम नाम म्हणजे काय? स्पेलिंग एकच असणार आहे, उच्चारही एक असणार आहे, पण त्याचे अर्थ वेगवेगळे असणार आहे. एकच स्पेलिंग आहे आणि एकच उच्चार आहे, मग अर्थ कसे वेगळे? ऑफकोर्स देर आर मेनी मिनिंग्स ऑफ दॅट. जसे जसे संदर्भ बदलले जातात तसे तसे त्याचे अर्थ सुद्धा बदलू शकतात, तर ते आपण बघणार आहे आज या व्हिडिओमध्ये. फॉर एक्झाम्पल, बॅट. बॅट हा शब्द सगळ्यांना माहीत आहे, बरोबर. बॅट म्हणजे सगळ्यांना लगेच सांगणार आहे ती म्हणजे क्रिकेटमध्ये वापरला जाणार आहे, बरोबर. पण बॅट म्हणजे वटवाघूळ सुद्धा आहे. बॅट आपण बॅटच लिहूयात, चेंडू फळी लिहिण्यापेक्षा, कारण ते कुणाला समजणार नाही. देन डेट आपल्याला माहिती, डेट म्हणजे तारीख आणि डेट म्हणजे फ्लाय. फ्लाय म्हणजे सगळ्यांना उडणे हा शब्द माहिती आहे. अगेन फ्लाय म्हणून आपण वापरू शकतो माशी. ट्रंक, ट्रंक म्हणजे झाडाचा डोंगा. त्याच्यानंतर ट्रंक, अगोदरच्या जमान्यामध्ये सुटकेस जे होते ते कशाची होती? लोखंडी होती, त्याला सुद्धा म्हटलं जातं ट्रंक. आपण तेच लिहूया ट्रंक म्हणून. अँड इवन हत्तीच्या सोंडेला सुद्धा ट्रंक म्हटलं जातं. देन टेबल, टेबल जे की आपल्या घरामध्ये आहे ते, आणि मॅथ्स मध्ये टेबलला म्हटलं जातं पाळी. बँक, बँक जे सगळेजण पैसे भरला जातात बँक, आणि बँक म्हणजे किनारा, रिव्हर बँक म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्ले, प्ले म्हणजे खेळणे, आणि प्ले म्हणजे ड्रामा किंवा नाटक. किती शब्द आहेत बघा, म्हणजे आहे एकच शब्द पण त्याचे अर्थ मात्र वेगवेगळे होणार आहेत. जसं की राईट, राईट म्हणजे उजवा, राईट म्हणजे हक्क किंवा अधिकार, आणि राईट म्हणजे बरोबर. असे एक नाही, दोन नाही, भरपूर सारे वर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एकच स्पेलिंग दिसणार आहे, पण संदर्भानुसार काय होत जातात, त्याचे वेगवेगळे अर्थ दिसणार आहे. हे एवढेच आहेत असं आहे का? नाही, भरपूर सारे. फॉर एक्झाम्पल, अजून इव्हन आपण वॉच, वॉच म्हणजे बघणे किंवा वॉच म्हणजे घड्या. मॅच, मॅच म्हणजे मॅचचा सामना, मॅच म्हणजे सेम करणे. त्याच्यानंतर कॉल, कॉल म्हणजे फोन करणे किंवा कॉल म्हणजे बोलवणे. देन फेअर, फेअर अँड लव्हली मधला फेअर तुम्हाला माहितीये म्हणजेच काय आहे? उजळ रंग. फेअर म्हणजे जत्रा सुद्धा ह्याला म्हटलं जातं. फेअर गोरा रंग किंवा उजळ रंग म्हणू शकता, आणि फेअर म्हणजे जत्रा. सिंक, सिंक म्हणजे काय? जसं की सगळ्यांच्या किचनमध्ये असणारा सिंक, ज्याच्यामध्ये आपण भांडी घालतो त्याला सिंक म्हटलं जातं. आणि दुसरा सिंक म्हणजे काय आहे? तर बुडणे ह्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर बँड, बँड म्हणजे काय? हातामध्ये बांधलं जाणारं बँड, आणि म्युझिकल बँड सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर आर्म, आर्म म्हणजे काय? आर्म म्हणजे हात जे काय असतं बाही त्याला म्हटलं जातं, आणि आर्म म्हणजे स्फोटक जे असतात किंवा त्याला आपण म्हणू शकतो शस्त्र जे असतात त्याला सुद्धा आर्म असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर लेटर, लेटर म्हणजे ए टू झेड जे लेटर्स आहेत, अल्फाबेट्स जे आहेत त्यांना लेटर म्हटलं जातं, आणि लेटर म्हणजे आपण जे पत्र लिहितो त्याला म्हटलं जातं. देन ग्लासेस, ग्लास जो काचेचा असतो त्याचे अनेक जर असेल तर त्याला म्हटलं जातं ग्लासेस, आणि चष्म्याला सुद्धा काय म्हटलं जातं? ग्लासेस म्हटलं जातं. असे भरपूर सारे वर्ड्स आहेत, काढायला जर गेले तर पूर्ण आपलं बोर्ड जे आहे ते भरून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे? यू विल हॅव टू मेक अर ओन लिस्ट. एकच शब्द आहे, एकच उच्चार आहे, फक्त त्याचे मिनिंग्स काय आहेत भरपूर सारे आहेत, ह्याला म्हटलं जातं होमोनिम. सो तुम्ही त्याची लिस्ट तयार करा,
भरपूर सारे वर्ड जर तुम्हाला सापडत नाही असं वाटत असेल किंवा माझ्याकडे खूपच थोडे आहेत असं वाटत असेल तर यू कॅन आस्क युअर फ्रेंड, यू कॅन सी सच व्हिडिओज, यू कॅन गो टू द गुगल अँड मेक अ लिस्ट. आणि जेव्हा तुम्ही ती लिस्ट करणार आहे ते मात्र सारखं सारखं रीड करा की तोच एक शब्द कोणकोणत्या अर्थाने सारखा सारखा वापरला जाऊ शकतो. कारण एकच शब्द आहे आणि एकच अर्थ आहे असं होत नाही, भरपूर सारे वर्ड्स आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे मराठी जशी समृद्ध भाषा आहे तशीच इंग्रजी सुद्धा आहे, फक्त काय आहे कमी शब्द आहेत आणि भरपूर सारे उच्चार, भरपूर सारे त्याचे अर्थ वेगवेगळ्या अर्थामध्ये व्हायचे असतात. एकदम साधा जर बघायला गेलं तर गेट हा शब्द बघा, गेट म्हणजे मिळणे, गेट म्हणजे मिळवणे आणि गेट म्हणजे समजणे सुद्धा, म्हणजे आपण कधी कोणता गेट वापरायचा आहे त्या सेंटेन्समध्ये आपल्याला समजायला पाहिजे. सो मेक युअर ओन लिस्ट, प्रॅक्टिस ऑफ दॅट सेंटेन्स वर्ड्स अँड मेक द सेंटेन्सेस ऑफ दॅट, यूज देम इन युअर डे टू डे लाईफ, बघच हे शब्द तुमच्या लक्षात राहणार आहे. एकदम छोटासा व्हिडिओ आहे, होमो फोन्स बघितले आणि आजचा आहे होमो. थँक्यू.